नमस्कार, मी गौरी टिळेकर. SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र भाजपच्या प्रचारासाठी अमित शहा स्वतः महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या सांगली आणि लातूरमध्ये सभा देखील झाल्या आहेत. यावेळी कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्यावरून अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. जेव्हा मोदीजींनी कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय करत होते, तर हे दोन्ही पक्ष कलम 370 हटवण्याचा विरोध करत होते, मोदीजींचा विरोध करत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगावं की तुम्ही कलम 370 हटवण्याच्या बाजूने आहात की विरोधात, असं अमित शहा म्हणाले. आपके भावी विधायक और अभी के सांसद दोनों ने बड़ी लंबी बात की, मगर मैं इतना ही कहना चाहता हूं मित्रों कि महाराष्ट्र के विकास को इसी तरह से आगे चलाना है तो ये फिर से एक बार डबल इंजन सरकार बनाने की जरूरत है. ऊपर नरेंद्र मोदी जी को आपने चुन ही लिया है, अब फिर से एक बार नीचे श्री देवेंद्र फडणवीस को चुन लीजिए. मैं आपको गारंटी देता हूं कि 15 साल में एनसीपी और कांग्रेस ने जितना महाराष्ट्र का नुकसान किया है, देवेंद्र फडणवीस की अगली टर्म में हम सूद समेत महाराष्ट्र को देश का सर्वप्रथम राज्य बनाने का काम करेंगे. सर्वप्रथम राज्य बनाने का काम. 11 सभाएं हुई है कांग्रेस के और एनसीपी के बड़े नेताओं की. मैंने 11 की 11 सभाएं देखी है. इसका वक्तव्य पढ़ा है. आज तक देवेंद्र फडणवीस पर हमारे विरोधी भी भ्रष्टाचार का आरोप नहीं लगा पाए. उनको नहीं लगा. मोदी जी को 6 साल हो गए. पूरे देश में मोदी जी पर भ्रष्टाचार का आरोप कोई नहीं लगा सकता. एक भारतीय जनता पार्टी की सरकारें हैं जिसने भ्रष्टाचार मुक्त देश और भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र. फ्रान्सने दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिलं राफेल लढाऊ विमान भारताच्या ताब्यात दिलं. राफेल विमान ताब्यात घेताना केलेल्या पूजनामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. मला जे योग्य वाटतं तेच मी करतो. या विश्वात एक महाशक्ती आहे अशी माझी श्रद्धा आहे. तसंच माझासुद्धा लहानपणापासून या गोष्टींवर विश्वास आहे, असं राजनाथ सिंह यांनी भारतात परतल्यावर म्हटलंय. पुढे राजनाथ सिंह यांनी या विमानाची प्रशंसा देखील केली आहे. राफेल विमान प्रतितास 1800 किमी वेगानं उड्डाण करू शकतं. मी या विमानातून 1300 किमी प्रतितास वेगानं उड्डाण केलंय. तसंच राफेल विमानाचा करार हा पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाला. राफेल मिळाल्यामुळे वायुसेनेची क्षमता वाढली आहे. ना घाबरणार ना घाबरवणार, पण आमची ताकद वाढवत राहणार. राफेल विमान हे कोणाला घाबरवण्यासाठी नाही, तर राफेल विमान फक्त वायुसेनेची ताकद वाढवण्यासाठी आहे, असं देखील राजनाथ सिंह म्हणाले. जिस तरह से आपने पूजा की, देश देश में गर्व की बात रही, लेकिन कुछ विपक्षियों को उस पर ऐतराज जताया आपके ओम लिखने पर, नींबू लगाने पर. चाहे चाहे जिसको जो कहना हो कहे, जो मुझे उचित लगा वो मैंने किया. हाँ. भविष्य में भी जो उचित लगेगा वो मैं करूंगा. तो राफेल की हिंदुस्तान और हाँ हाँ नहीं नहीं मैं मैं हमारी आस्था है जी. एक कोई ना कोई एक सुपर पावर है. मैं छोटा बचपन से ही उसे मैं मानता आया हूँ. हाँ. और मुझे लगा भारत राष्ट्र जिसके लिए हम लोग काम कर रहे हैं, जिसे हम एक महान राष्ट्र बनाना चाहते हैं, जिसे हम सुपर पावर बनाना चाहते हैं, यदि उसके लिए एक ऐसी कोई फाइटर प्लेन मिल रही है जिससे कि हमारे वायुसेना की मारक क्षमता जो कम्बैट कैपेबिलिटी यदि बढ़ रही है, तो ये तो हमारे लिए खुशी की बात है. लेकिन कांग्रेस जैसी विपक्षी पार्टी का ये कहना है कि इतना बड़ा अत्याधुनिक राफेल आ रहा है और उसकी रक्षा नींबू करेगा, तो राफेल कैसे बचाएगा हिंदुस्तान. नहीं, मैं समझता हूँ कि कांग्रेस में भी इस मुद्दे पर डिवीजन रहा होगा. आम सहमति नहीं रही होगी. पूजा करने पर कुछ कोई आपत्ति नहीं होती. मैं कहता हूँ कि यदि कोई दूसरे धर्म का मानने वाला होता तो वह भी अपने धर्म से जो धार्मिक उसकी एक पद्धति होती है पूजा करने की, उससे उसकी वो पूजा कर सकता था. चाहे वो मुस्लिम होता चाहे क्रिश्चियन होता, हमको कोई आपत्ति नहीं होती. हम उसका स्वागत करते हैं. मुस्लिम तरीके से भी होती है. नहीं, कोई भी किसी तरीके से करता तो मुझे कोई आपत्ति नहीं होती. पहला हथियार है जिसको लेकर भारत में जनता सेलिब्रेशन की, जनता उत्सव के तौर पर इसलिए मनाया. इसलिए मनाया कि स्वाभाविक रूप से सबको लग रहा है कि ये इसके परिणाम स्वरूप हमारे भारत की सेना की
चाहे वायुसेना हो, चाहे हमारी आर्मी हो, चाहे नेवी हो, इन सब सारी जो हमारी विंग्स हैं इनकी ताकत बढ़ रही है। तो स्वाभाविक रूप से तो सर पहला रफेल देश को गौरव की अनुभूति भारत का पहुंचेगा, पहला रफेल कब पहुंचेगी? पहले अप्रैल तक मैं समझता हूं कि 7 अप्रैल मई तक 7 रफेल भारत में आ जाएंगी। इस समय वहां पर हमारे बहुत सारे एयरफोर्स के पायलट जो है ट्रेनिंग हासिल कर रहे हैं जी। लेकिन वो रफेल जो है सुपरसोनिक स्पीड से चलने वाली है, 1800 किलोमीटर पर आवर चलने की उसकी क्षमता है। भाजप शिवसेनेला घालवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे शरद पवार सांगतायत। तर हो, तुम्ही स्वस्त बसू नका, आम्हीही तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही। तुमचा सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव आहे हे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलंय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। भाजप शिवसेनेला सत्तेतून हटवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, अभी तो मैं जवान हूं, असं वक्तव्य शरद पवार यांनी त्यांच्या एका सभेत केलं होतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सांताक्रूज येथे विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली प्रचारसभा पार पडली। यावेळी राज ठाकरे यांनी राज्याला आता प्रबळ विरोधी पक्षाची गरज असल्याचं म्हटलंय। राज ठाकरे यांनी जनतेला विरोधी पक्षाची धुरा माझ्या हातात द्या असं आवाहन देखील केलं। यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे यांनी पक्षांतरावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। त्यांनी ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते सर्व शिवसेना भाजपमधून आता निवडणूक लढवतायत, मग कुठे आहे पार्टी विथ डिफरन्स? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कुठूनही माणसं आयात करायला लागली नव्हती, त्यावेळी ती सर्व माणसं तिथे होतीच, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। पुलवामा हल्ल्यावेळी देशाचे सर्व विरोधी पक्ष सरकार सोबत होते, मी स्वतः सरकारने बोलावलेल्या बैठकीत सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करणार नाही असं सांगितलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी यांनी आणि त्यांचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्वांनी सैन्याच्या शौर्याचं राजकीय भांडवल केलं असं शरद पवार यांनी म्हटलंय। तसंच पवार यांनी कलम 370 वरूनही सरकारला फटकारलंय। कलम 370 रद्द करायला कोणाचाही विरोध नव्हता, फक्त त्यापूर्वी काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतलं जावं अशी मागणी विरोधकांनी केली होती। मात्र विरोधकांवर देशद्रोही असल्याची टीका करण्यात आली। कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या साहित्यिक आणि नामवंतांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असं शरद पवार म्हणाले। आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा HW मराठी।